नमस्कार, समुद्री सफर या ऑडिओ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा। कुमार सानू अलका याज्ञिक या द्वेंच्या सुवर्ण काळातील हे सुप्रसिद्ध गीत। डोक्याला पट्टी बांधलेला रांगडा सनी देओल आणि या सनी देओलला नाचवण्याचा करिश्मा करणारा हा जितपट। आपले डोळे बंद असतानाही आपल्या नायिकेला ओळखण्याचा दावा या गीतातला नायक करतो। या नायकाच्या म्हणण्याप्रमाणे डोळे बंद केल्यानंतरही एखाद्याचे अस्तित्व खरंच जाणवू शकते का? याचे उत्तर आपण जाणतोच। आपल्या सभोवताली अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांची ओळख डोळे बंद असतानाही होऊ शकते। काही गोष्टींच्या ओळखीसाठी त्यांचा गंधच पुरेसा असतो। समुद्री जगतातील असाच एक जीव आहे जो धरतीवर कुठेही असला तरी त्याच्या खुशबूवरून लगेच ओळखू येतो। तो जिवंत, बर्फात टिकवलेला किंवा वाळलेला कसाही असो, लक्ष वेधतोच। या तिन्ही अवस्थात केवळ वासानेच समोरच्याला आपली दखल घ्यायला लावणारा हा समुद्री जीव म्हणजे बोंबिरी। पक्षी नसूनही बॉम्बे डक या वेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाची नामकरण कथाही थोडी हटकेच आहे। फारूक धोंडी यांच्या 1990 सालच्या बॉम्बे डक पुस्तकात या नावाचा उल्लेख आलाय। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरुवातीच्या दिवसातील ही कथा आहे। त्यावेळेस मुंबईतील मासळी रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागात पोहोचवण्यास सुरुवात झाली होती। सुकवलेले बोंबी पेट्यांमध्ये भरून त्यांचे पार्सल वितरणासाठी पाठवले जायचे। या पेट्यांवर रेल्वेची ओळख म्हणून बॉम्बे डक असे लिहिले जायचे। पुढे या पेटीवरच्या नावानेच आतल्या माशाला ओळखले जाऊ लागले, ज्याचे कालांतराने बॉम्बे डक असे नूतनीकरण झाले। या कथेसारख्याच बोंबील माशाच्या नामांतराच्या अनेक सुरस कथा आहेत। चमत्कारिक कथांनी भरलेल्या या माशाचे जीवनही तसेच आहे। नावात डक असलेला हा जीव प्रत्यक्षात लिझार्ड नाव असलेल्या माशांच्या जातकुळीतला आहे। त्याचे शास्त्रीय नाव हर्पेडन नेहेरियस। त्याला काही ठिकाणी बॉम्बेलो म्हणूनही संबोधले जाते। इतर माशांपेक्षा थोडे विचित्र रूप असणाऱ्या बोंबलाला भारतीय समुद्रातील त्याच्या अनियमित वितरणामुळे विचित्र मासा, स्ट्रेंज फिश असे म्हटले जाते। महाराष्ट्रानंतर तो थेट लक्षद्वीप बंगालच्या उपसागरात आढळतो। चीनच्या दक्षिणेकडील भागातही त्याचा आढळ आहे। सरासरी विधभर लांबीचे असणारे हे मासे फुटाहून अधिक लांबीचे आढळल्याची नोंद आहे। पाण्यात संचार करताना दोन्ही बाजूने चपटाकार शरीराचा असणारा हा मासा पाण्याबाहेर मात्र दंडगोलाकार भासतो। फिक्कट करड्या रंगाच्या या माशाच्या शरीरात 90%हून अधिक पाणी असते, त्यामुळे त्याचा संपूर्ण कारभार अर्ध पारदर्शक असतो। अपृष्ठवंशीय वर्गातील काही प्राण्यांमध्ये लवचिक शरीर हे बोंबिलाचे वैशिष्ट्य। शेंबडे बोंबी, गडगडे बोंबी ही त्याच्या याच वैशिष्ट्याचे वर्णन करणारी काही स्थानिक भाषेतील नावे। कणाहीन भासणारा हा मासा समुद्रात कसा पोहत असेल वरे, असा प्रश्न त्याला पाहून पडू शकतो। परंतु या शरीरावरील परांच्या सहाय्याने खोल समुद्रातून उथळ भागाकडे त्याचे येणे जाणे नेहमीच चालू असते। अंधाऱ्या समुद्र तळाकडून पृष्ठभागाकडे येताना या माशाच्या सवयीच्या असणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेत वाढ होत जाते। यावरील उपाय म्हणून त्याच्या लहानशा डोळ्यांवर संरक्षक पातळ पडदाही असतो। बोंबील हा मासा मांसाहारी लोकांच्या अन्नाचा मुख्य भाग आहे। ओल्या आणि सुक्या दोन्ही स्वरूपात त्याचा वापर होत असतो। मानवी शरीरातील ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक प्रथिने या माशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात। त्याचबरोबर अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी, हृदयरोगाची शक्यता कमी करण्यासाठी ओमेगा 3 हे स्निग्धाम्ल यात असते। तसेच या माशापासून अ जीवनसत्वही बऱ्यापैकी मिळते।
इतर माशांच्या तुलनेत बोंबिलामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ॲनिमिया असणाऱ्यांना तो उपयुक्त ठरतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नख, केस, त्वचा यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक बोंबिलामध्ये भरपूर प्रमाणात असतात. बोंबिल माशाच्या शरीरातून मिळणाऱ्या तेलाचा वापर वेदनाशामक औषधांमध्ये केला जातो. या सर्व कारणांमुळेच हा मासा नेहमीच मासेमारांच्या निशाण्यावर राहतो. साधारणतः डोल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या जाळ्याद्वारे या माशाची पकड केली जाते, परंतु अधिक हव्यासापोटी यांत्रिक बोटी, अवेळ मासेमारी, पर्सी नेट यांचा मार्ग अवलंबला जातो. एकीकडे हमको तुमसे प्यार हुआ है म्हणत खवय्ये त्याचा फडशा पाडत सुटले, तर हे जीव मात्र जीना दुश्वार हुआ है या अर्थ सूर आळवत आहेत. समुद्राचे जल तल बिघडवणाऱ्या माणसांमुळे तर बोंबलासारख्या कित्येक जीवांची बोंबत झाली आहे. केवळ वासानेच आपले लक्ष वेधणाऱ्या बोंबलाच्या अधिवासाकडेही या निमित्ताने लक्ष वेधावे हीच अपेक्षा. धन्यवाद.